नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र वाईकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, नुकताच सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तो ट्रेलर पाहून खरोखर अंगावर काटा आला. खूप छान ट्रेलर बनवला आहे, कारण ज्या सिनेमाची आतुरता आपल्या सगळ्यांना होती, कारण असं वाटत होतं की हा सिनेमा आलाच पाहिजे, तो म्हणजे सुभेदार. सुभेदार म्हणजे काय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये सुभेदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी जवळचे मित्र आणि जबरदस्त योद्धा म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं मोठ्या आदराने, ते म्हणजे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेने हा कोंढाणा किल्ला म्हणजेच आत्ताचा सिंहगड किल्ला तो कसा सर केला, त्याची ही कहाणी सांगणारा हा चित्रपट म्हणजेच सुभेदार. म्हणजेच गड आला पण सिंह गेला ही टॅगलाईन असणारा हा चित्रपट. या चित्रपटाबद्दल थोडंसं तुम्हाला नक्कीच काही आठवणी आहे ते नक्की सांगायला आवडेल. सांगायचं असं आहे की ह्या चित्रपटाची जी म्हणजे सुभेदार चित्रपट आता नुकता येतोच आहे, पण मी स्वतः जेव्हा सुमित प्रोडक्शनमध्ये काम करत होतो, सुमित प्रोडक्शनच्या वतीने 2007 साली गड आला पण सिंह गेला नावाचा एक चित्रपट लॉन्च केला होता, सुरू केली होती त्याची बांधणी सुरू केली होती. आणि त्या काळामध्ये याचं लिखाण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी सिरियलचे लेखक प्रताप गंगावणे यांनी ही लिखाणाची धुरा सांभाळली होती आणि त्यांनी तो चित्रपट लिहिलाही होता. त्या चित्रपटाचं आमचं वाचन चाललं होतं, प्रोडक्शनच्याबद्दल बोलणं चाललं होते, कारण 2007 साली VFX हा पार्ट जास्त नव्हता, त्याच्यामुळे कशी करायची निर्मिती, काय करायचं याच्यावर खूप गंभीर विचार चालला होता. सुभाष परदेशी त्याचे निर्माते होते, पण समहाव काही कारणास्तव हा चित्रपट थांबावा लागला. तो आत्तापर्यंत थांबला, तो चित्रपट करू शकलो नाही, काही कारण होते त्याच्यामागे. आणि त्याच्यानंतर अचानक एक चित्रपट येऊ घातला, तो म्हणजे तानाजी नावाचा सिनेमा आला. अजय देवगण यांचं प्रोडक्शन होतं आणि अक्षरशः संपूर्ण जगभर या चित्रपटाने अक्षरशः धूम ठोकली होती. जबरदस्त मजा आली होती या चित्रपटामध्ये, कारण ओम राऊतने याचं दिग्दर्शन केलं होतं आणि अजय देवगणनी तानाजींचा रोल प्ले केला होता. आणि या चित्रपटाने खरोखर सगळ्यांना आवडला हा चित्रपट. या चित्रपटामध्ये इतिहास, तानाजीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा खरोखर चांगला इतिहास दाखवला. पण त्याच्यामध्ये एक मेक जे अभ्यासक आहे, जे इतिहासाचे अभ्यासक आहे किंवा ज्यांना इतिहास माहिती आहे किंवा आपल्या मराठी लोकांना इतिहास माहिती आहे, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये थोडंसं काही वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न केला. पण बाहेरच्या लोकांना काही माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि चित्रपटाला चांगली प्रतिसाद मिळाला. तसंच हा चित्रपट, हा जो इतिहास आहे, तानाजीचा जो इतिहास आहे, आपल्याला लहानपणी पुस्तकांमध्ये, इतिहासांच्या पुस्तकांमध्ये शाळेमध्येच माहिती आहे. बाकीच्या जे अभ्यासक आहेत, जे इतिहास अभ्यासक आहेत, त्यांनाच फक्त हा इतिहास माहीत असतो, बाकीच्या लोकांना हा इतिहास कोणाला माहीत नसतो. जेवढं फक्त तानाजींनी हा गड सर केला होता एवढंच माहिती आहे, त्याच्यावर काही माहिती नाही. पण खऱ्या अर्थाने ज्या प्रत्येक जनमाणसांच्या कानावर ही कथा आणली, ते म्हणजे बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याने संपूर्ण महाराष्ट्राला हिलावून ठेवलं आणि यांचा पोवाडा प्रचंड गाजला, प्रचंड गाजला, तो म्हणजे तानाजी मालुसरे यांचा हा पूर्ण पोवाडा. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कसं तानाजींनी तो कोंढाणा किल्ला सर केला, कसं आपल्याला मुलाचं लग्न असताना सुद्धा आधी म्हटलं की आधी लग्न कोंढाण्याचं आणि जाऊन त्या उदयबाणाचा कसा वध केला आणि त्याच्यावरनं कशी ही कहाणी झाली, हा अख्खा इतिहास आपल्याला बाबासाहेब देशमुख यांच्यामुळे कळाला. आणि त्याच्यानंतर आत्ता नवीन दमाचे दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर यांनी आता याची सुरुवात केली आहे, कारण दिग्पाल यांचे प्रत्येक सिनेमा हा इतिहासावर आधारित असतो आणि दिग्पाल लांजेकर यांचा खूप मोठा गाढा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाला पाहूनच आत्तापर्यंत त्यांनी जे चित्रपट निर्मिती केली, तर प्रत्येक चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. नुकताच त्यांनी पन्हाळासुद्धा जो रिलीज केला होता त्यालाही सुंदर प्रतिसाद मिळाला होता. तर आता बोलूया आपण की दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला, यांनी प्रोड्यूस केलेला हा चित्रपट सुभेदार काय आहे. तर नक्कीच असं तुम्हाला सांगितलं की तानाजीवर आधारित हा सिनेमा आहे, ज्याच्यात रोल करत आहे अजय पुरकर, ज्यांनी पन्हाळामध्ये बाजीप्रभू देशपांडेंचा रोल केला होता. तर तेच आता तानाजीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये येणार आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीच्या रूपामध्ये चिन्मय मांडलेकर दिसणार आहे. पुन्हा एकदा जिजाऊ माच्या रोलमध्ये मृणाल कुलकर्णीही आपल्याला दिसणार आहे. तर अशी ही नेहमीचीच भट्टी, नेहमीचेच लोक या कलाकारा या याच्यामध्ये सिनेमात दिसणार आहे. आणि सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मला एक प्रश्न खूप मोठा पाहिला होता, तो प्रश्न असा की खरोखर
ट्रेलर बघितला, खूप सुंदर ट्रेलर आहे. ऑफकोर्स की अजय पुरकर यांच्या अभिनयाबद्दल काय सांगायचं, अजय कसं माझा जुना मित्र आहे, कॉलेजपासून आम्ही एकमेकांना ओळखतो, पण अजय मला नेहमी असं वाटायचं अजयबद्दल की अजय हा यार इतका हँडसम दिसणारा मुलगा आहे, इतका हँडसम दिसणारा माणूस आहे, हा हिरो झाला पाहिजे. पण सम हाव तो चित्रपट सृष्टीमध्ये आला पण तो हिरो न होता तो कॅरेक्टर रोलमध्ये गेला आणि आत्ता खऱ्या अर्थाने तो हिरो झाला आहे. कारण पन्हाळा पाहिला, पन्हाळामध्ये बाजीप्रभू देशपांडेंचा रोल तोच हिरो होता आणि आत्ता सुभेदार, सुभेदारमध्ये सुद्धा तोच हिरो, खऱ्या अर्थाने तो हिरो झाला आहे आता. आणि अजयच्या रोलच्या बाबतीत काय सांगायचं आहे, अजयचा एक ओव्हरऑल बिल्ट आणि त्याचा अभिनय, खरंच 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 सल्यूट अजयला, कारण अजय तुझ्याकडनं ही अपेक्षाच आहे. आणि अजय तुझे अनेक नवीन नवीन चित्रपट येत आहेत, तसे असं नवीन नवीन चित्रपटामध्ये खूप मोठ्या अपेक्षा तुझ्याकडनं सगळ्याच प्रेक्षकांच्या वाढतायत. आणि आम्हाला खात्री की तू जे करशील, जे करतोस ते अप्रतिमच करतो, अजयबद्दल आम्हाला काहीच डाऊट नाही आहे. आणि तानाजीच्या रोलमध्ये अजय खूप परफेक्ट शोभलेला आहे, परफेक्ट काम केलेलं आहे, याच्याबद्दल काही डाऊट घेण्यासारखंच नाही आहे. आणि हा डेफिनेटली ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा येतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा एक डायलॉग खूप भारी वाटला मला तो. तर वेळ पडली तर आम्ही मावळे आमच्या प्रेतांच्या आम्ही पायऱ्या करू, असा हा डायलॉग आहे. खरं तर तो डायलॉग ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो, खूप भारी वाटला तो डायलॉग ऐकून, खूप भारी आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी भारी असल्या तरी मला एक प्रश्न प्रकर्षाने मला जाणवतो आहे, तो म्हणजे जो सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तानाजी जो हिंदीवाल्यांनी दाखवला होता, म्हणजे अजय देवगणनी दाखवला होता, ऑफकोर्स त्याचा दिग्दर्शक मराठीच होते, ओम राऊतने त्याचं डिरेक्शन केलं होतं, पण तानाजीमध्ये त्याच्यामध्ये जो जो रोल उदय भानाचा केला होता तो केला होता सैफ अलीने. सैफ अली आणि तानाजीचा युद्ध दाखवले, त्याच्यामध्ये सैफ अली म्हणजे उदय भानाचं वध तानाजी करतात आणि भगवा झेंडा त्या किल्ल्यावर फडकवतात असं दाखवण्यात आलं आहे. पण मुळात जेव्हा पोवाडा ऐकला त्याच्या त्या पोवाड्यामध्ये असं असं कळतं आपल्याला की खरोखर की तानाजीला मारलं होतं उदय भानाने, पण त्याला मारल्यानंतर एक 80 वर्षाचा म्हातारा तर म्हणजे मामा शेलार हे त्या उदय भानावर तुटून पडले आणि त्यांनी त्या उदय भानाचा वध केला होता, हे असं साफ त्या पोवाड्यामध्ये आपल्याला दिसत आहे, त्या इतिहासामध्ये दिसलेला आहे. तो गाजलेला पोवाडा आहे, त्याच्यामुळे ह्या तो हिंदी पिक्चर बघताना सुद्धा असं वाचवत होतं की यार हे तसं दाखवतील, पण त्यांनी न दाखवलं, त्यांनी वेगळं दाखवलं. आता आपल्या मराठी माणसाने केलेला हा चित्रपट आहे, आपल्या मराठी दिग्दर्शकांनी केलेला हा चित्रपट आहे, याच्यामध्ये यांनी खरंच हे दाखवलंय का, दिग्पाल लांजेकर यांनी तो खरा इतिहास दाखवलाय का, यांनी ही सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे, हे खरोखर पाहण्याजोगं असणार आहे. पण व्हॉट एव्हर इट इज, जो हा ट्रेलर बनलेला आहे, जो हा सिनेमाचा प्रोमो आत्ता आपण पाहिलेला आहे, हा खूप 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 जबरदस्त आहे आणि ह्या सिनेमाबद्दल खूप लोकांच्या अपेक्षा आहेत. अशी अपेक्षा करूया की येणाऱ्या या काळामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, हा सिनेमासुद्धा त्यांच्या पहिल्या सिनेमासारखं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लावेल, याच्यात काही डाऊटच नाही आहे. स्टील देन सायनिंग ऑफ. अशा प्रकारच्या फिल्मी न्यूज देण्यासाठी मी तुमच्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या एपिसोडमध्ये येत असतो. तर आमच्या या फिल्मी न्यूज पाहायच्या असेल तर नक्कीच आमच्या या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, ज्याने तुम्हाला आमच्या सगळ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत असतील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.